माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ती काय भूमिका? हे भाऊ आता बोल नका भाऊ, तिथं आत्ताची बैठक झाली कशा संदर्भात आहे? हे बघा, ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. असं आहे, इलेक्शन आता कुठल्या क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही. माढा मतदारसंघात सोलापूरचे 4 आणि सातारचे 2 असे 6 मतदारसंघ आहेत. आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते आजीदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत. तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक 6 मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एकमताने आमचा ठराव झालेला आहे की माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे हे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला. सर, एक पक्ष 3 इच्छुक आहे बघा, आम्ही अजितदादांना मानणारी माणसं, अजितदादा शिस्तप्रिय आहेत, आम्ही स्वतःही शिस्तप्रिय आहेत, त्यामुळे आमच्यात ती बंडखोरीचा प्रश्न येणार नाही. लोकशाही आहे, मागायची राजकारण तुम्ही मान्य करता पक्षाला, त्या दृष्टीने आम्ही मागतोय, का मागू नये? तुमचं झालं काय, पुढे काय परिणाम होतील पक्षसृष्टी बघून घेते. आज खासदार आलते, विद्यमान खासदार आलते माढा भागामध्ये, तर रस्त्यावरती गाजरं टाकण्यात आली, मग काय? नो कॉमेंट. गाजरं ज्यांनी टाकली त्यांना विचार. नाही, जर जागा सोडली तर बंडखोरी होणार, तो पुढचा विषय आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकरांना भाजपामधूनच विरोध होतोय सध्या आणि ते बघा, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही, तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारताय? भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्याचा प्रचार करणार? पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू, तो काही विषय आज आमच्या पुढे नाही. आमच्या पुढे 6 तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी, कशा पद्धतीने भूमिका घ्यावी, मर्यादित वेळ असतो, एक अर्धा पाऊण तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला, त्या दृष्टीने टाकलेली ही 6 मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलवले गेले. माढा लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत, शहाजीबाबू पाटील असतील, बबनदादा शिंदे आहेत, संजय मामा शिंदे आहेत, जयकुमार गोरे आहेत, या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचे हे दिले. 2 लाखाचं लीड देतो असं बबनदादा मग तसं तुमच्या पाठीमागे येऊन असं का आतापर्यंत कुणी हे केलेलं नाही की बाबा? त्यासाठी ती मीटिंग घेतली, त्यांनी केलं, त्यांच्या पद्धतीने केलं. बबनदादांनी महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली, परंतु शेवटी बबनदादा राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. राष्ट्रवादीत जे ठरेल तर बबनदादाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसतं. त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे, तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथे शिस्तीत मांडतील काय मांडायला. उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही, आम्हाला पहिल्यांदा मतदारसंघ सोडून घेणं महत्वाचं. माढा मतदारसंघात 3 आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत, तर या मतदारसंघावर आपण दावा करतो? आता त्यासाठी तर बसलो आहे ना, कशासाठी बसलो? त्याच्या बैठकीत आग्रही मांडली राहणार का जागा? 101% राहणार. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा बालिकेला मांडत होतो पहिल्यापासून, पवारसाहेबांनी निवडणुकीला पुसण्याचा तो देशात नाही झालेला आहे. आपण सीट मागत आहात, जागा मागत आहात, अशावेळी पवारसाहेब सीट नाही मागत आहे, आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो. अशावेळी पवारसाहेब गटाचं तुम्हाला आव्हान वाटत नाही? आम्हाला नाही वाटत, पण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे, त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्यावर. जिथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम, आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही, कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे, वाटा वेगळ्या झालेल्या आहेत. आता जे काही होईल ते होईल, लोक ठरवत. माढा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये असं अनेक दिवस झाल्याचा चर्चा चालू आहे, म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे. तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मानला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली का काय? सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो, आम्हाला सुटला तर मग मोहिते पाटील काय करणार आहेत? हे आम्हाला म्हणजे मला नाही, निंबाळकरांना नाही, राष्ट्रवादीला. त्यामुळे ह्या सगळ्या पुढच्या तुम्ही जे भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही 7 तारखेचा वेध घेतोय फक्त, तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बोलायचं बसायचं कारण नाही. आमचे नेतृत्व आहेत,
ते आम्हाला सांगतील ते आम्ही करू. आज शरद पवारांनी महादेव जानकरांना ऑफर दिली, त्यांना जर दिली तर धनगर सामाजिक वर्सेस मराठा पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे? हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना, की जर तिकडनं अजून कोण असेल, अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल, ते इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना. हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मगच हे सगळं ठरणार ना. आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माढा मतदारसंघातले 6 मतदारसंघाचे एक मुखानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी. शांततेत ही मागणी होईल. मात्र रामदास कदम कालच म्हटले की सगळ्या जागा भाजपलाच पाहिजेत का, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. पण मी तुम्हाला रत्नागिरीला त्याला रस्ता सांगू. सध्याचे विद्यमान जे खासदार आहेत माढ्याचे त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात? मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी आहे का असमाधानी आहे. मामाचा मी खंदा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही, विचारणं म्हणजे अर्थही नाही. कारण त्यांचे काम काय हे मला ते बघ दृष्टिक्षेपात बघायला मिळालं नाही. माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माढ्याला खासदार आहे तो मी तर बघितलेला नाही, तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं आहे. आम्हाला लोकशाही आमच्या पक्षात, आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे. ठीक आहे, मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल, आम्ही आमच्या भावना इथं एकमेकाशी एक्सचेंज शेअर करतोय आणि त्या